नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर बालासाहेब किलचे, चौफेर यूट्यूब चैनल वर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, 2024 च्या लोकसभा निवडणुकीचं काउंटडाउन सुरू झालेलं आहे आणि या 2024 च्या लोकसभेच्या निकालाच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण बोलणार आहोत त्यावेळेस ही 2024 ची लोकसभा निवडणूक देशासाठी ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे आणि मग त्या दृष्टिकोनातून ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस 2014 पासून ते आजपर्यंत देशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे आणि हे सरकार नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार आहे। हे सरकार संपूर्ण बहुमतातलं सरकार आहे आणि एकंदरीतच नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीची 10 वर्ष आता पूर्ण होण्यास काही महिने शिल्लक राहिलेले आहेत आणि मग या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये नरेंद्र मोदी सरकारने घेतलेले जे काही निर्णय आहेत त्या निर्णयाच्या जोरावर मोदी सरकार पुन्हा एकदा हॅट्रिक करणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न सर्वसामान्य मतदारांना आता पडू लागला आहे। आणि एकंदरीतच आपण पाहिलं की देशातली सध्याची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर भारतीय जनता पार्टी प्रणित एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडी अशा दोन वेगवेगळ्या आघाड्यांच्या माध्यमातून ही 2024 ची लोकसभा निवडणूक लढवली जाणार आहे। आणि मग या दोन आघाड्याच्या माध्यमातून ही निवडणूक लढवलेली जात असताना या 2024 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली जी काही इंडिया अलायन्स आहे, इंडिया आघाडी आहे, ती आघाडी नरेंद्र मोदी यांच्या एनडीए आघाडीला धोबी पछाड देईल का हाही मुद्दा आता चर्चेला जाऊ लागला आहे। परंतु वास्तविकता जर आपण पाहिली तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व असं यश मिळालेलं आहे आणि मग या अभूतपूर्व यशाच्या आधारावर भारतीय जनता पक्षाचा आणि त्यांच्या सहकार्याचा आत्मविश्वास हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। आणि मग या सगळ्या आत्मविश्वासाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आज छातीटोपणे भाजपचे कार्यकर्ते सांगत आहेत की येणार सरकार हे मोदी सरकार असेल आणि एनडीएचं जे काही इंडियाचं जे काही अलायन्स आहे ते इंडिया अलायन्स हे भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीए सरकार एनडीए आघाडीला विरोध करू शकत नाही हा मुद्दा एक प्रभावीरित्या सांगितला जात आहे। मग आता हे वेगवेगळे जे काही मुद्दे लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून जे काही सांगितले जात आहेत त्याचा जर आपण विचार केला मित्रांनो तर असं लक्षात येतं की भारतीय जनता पार्टीला जे काही देशामध्ये अभूतपूर्व यश मिळालं आणि त्या यशाचा त्यांनी त्यांच्या पद्धतीनं आपल्या राजकारणासाठी जो काही उपयोग करून घेतलेला आहे त्याला तोड मात्र देता येणार नाही ही एक निश्चित अशी गोष्ट आहे। कारण भारतीय जनता पार्टी ही निवडणूक एक निवडणूक या गोष्टीच्या अनुषंगाने वाटचाल करताना आपल्याला दिसून येतो। त्यांना यश मिळालं तर ते यश अद्याप कसं आणखी वाढवलं जाईल आणि जर अपयश आलं तर ते अपयश का आलं यांचं मूल्यांकन करताना आपल्याला दिसून येतात आणि त्यामुळं आज भाजपाचा जो काही विजयाचा जो काही स्ट्राईक रेट आहे तो सर्व राजकीय पक्षांपेक्षा पुढे असल्याचा आपल्याला दिसून येतो। आणि एकंदरीतच या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस नरेंद्र मोदी सरकारचं मूल्यमापन करण्यासाठी इंडिया आघाडीचं मत लोकांचं काय आहे हे जाणून घेण्यासाठी
वेगवेगळ्या संस्थांचे, वेगवेगळ्या माध्यमांचे वेगवेगळे सर्वे या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे। आणि या सर्वेच्या माध्यमातून काही ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय पक्षांना कभी खुशी कभी गम असल्याचं आपल्याला दिसून येतो। आणि मग एकंदरीतच महाराष्ट्राच्या संदर्भात ज्यावेळेस आपण भाजपा म्हणजे भाजपा प्रणित महायुती आणि काँग्रेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गट यांचं महाआघाडी या दोन आघाड्यांचा ज्यावेळेस आपल्याला लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ज्यावेळेस विचार करावा लागतो त्यावेळेस 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये हे प्रत्येक ज्या काही आघाड्यामधले जे काही वेगवेगळे पक्ष आहेत ते एकमेकांच्या विरोधात लढले होते। त्यावेळेस 2019 भाजप शिवसेना एकसंघ असलेली शिवसेना यांची युती होती, काँग्रेस राष्ट्रवादींची युती होती। पण आता अशी परिस्थिती झाली आहे की काँग्रेस राष्ट्रवादीच्या सोबत जे काही पक्ष निवडणूक एकत्र लढवली त्या राष्ट्रवादीनं, त्या राष्ट्रवादीचा एक गट हा भाजपसोबत आहे। शिवसेना जी काही महासंघ एकसंघ जी काही शिवसेना होती त्या शिवसेनेचं मुख्य चिन्ह पक्ष हे एकनाथ शिंदे गटाकडे गेलेलं आहे। म्हणजे शिवसेनेचा एक गट आज हा भाजपसोबत आहे तर दुसरा गट हा महाआघाडीसोबत आहे। राष्ट्रवादीचा एक गट हा महायुतीसोबत आहे तर दुसरा गट महाआघाडीसोबत आहे। आणि मग एकंदरीतच या राजकीय चलचित्राचं जर आपण पार्श्वभूमी पाहिली तर 2019 नंतर महाराष्ट्रातील राजकीय जे काही समीकरणं आहेत ती समीकरणं फार झपाट्यानं बदलून गेली। आणि ही बदललेली समीकरणं जर आपण पाहिली तर वेगवेगळ्या विरोधी विचारधारा असलेले राजकीय पक्ष हे सत्ता संघर्षामध्ये सत्ता कांक्षीपणानं एकत्र आल्याचं आपल्याला दिसून येतात। आणि मग एकंदरीतच अशा परिस्थितीमध्ये 2019 पासून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगवेगळ्या विचारधारा एकत्र आल्या आणि वेगवेगळ्या विचारधारा एकत्र येऊन वेगवेगळ्या वेळेस वेगवेगळ्या आघाड्यांचं सरकार या ठिकाणी अस्तित्वात आलं आणि मग त्यांचं जे काही राजकीय समीकरण जमलं ते समीकरण हे सुद्धा महाराष्ट्रानं पाहिलेलं आहे। आणि मग या वेगवेगळ्या आघाड्यांचं वेगवेगळ्या युत्यांचं हे जे काही सरकार महाराष्ट्रामध्ये आलं ते अन्यमागे भाजपचा आणि शिवसेनेचा मोठा हात आहे। पहिल्यांदा महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेस शिवसेनेनं जी काही भूमिका घेतली ती भूमिका जर आपण पाहिली तर भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री पदाचा जो काही वाद होता तो वाद सोडवला नाही आणि त्यामुळं शिवसेना ही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेली। त्यानंतर या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आलं, त्यानंतर कालांतरानं या महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये काही संघर्ष काही वाद निर्माण झाले आणि एकनाथ शिंदेच्या रूपानं महाविकास आघाडी सरकारमध्ये पहिला भूकंप झाला आणि एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे 40 आमदार आणि 10 अपक्ष आमदार आपल्या सोबत घेऊन बाजूला झाले आणि त्यानंतर भाजपाच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री झाले। त्यानंतर कालांतरानं एक वर्षाचा कालावधी गेला, एक वर्षाच्या कालावधीमध्ये पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या राजकारणामधल्या पुलाखालून खूप मोठं पाणी गेलं आणि महाराष्ट्र राज्याचे जे काही विरोधी पक्ष नेते होते ते अजित पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वसर्व नेते होते आणि त्यांनीही सुद्धा एकनाथ शिंदेनी जी भूमिका घेतली तशीच भूमिका या ठिकाणी राष्ट्रवादी पक्षामध्ये घेतली आणि आपल्या समर्थन असलेलं एक आमदाराचं मोठं पाठबळ असलेला गट घेऊन ते पुन्हा या सत्तेमध्ये सामील झाले। मित्रांनो, जर एकंदरीतच भाजपनं जे ही या ठिकाणी जे काही महायुतीचं सरकार आणलं तर यामध्ये आपण जर पाहिलं तर महायुती सरकार आणण्यामागं त्यांना केवळ आणि केवळ या ठिकाणी आपला मताचा टक्का वाढवणं आणि आपली सत्ता आणणं हाच उद्देश त्यांचा नव्हता, तर त्या पाठीमागचं जर आपण उद्देश पाहिले तर त्या पाठीमागचे उद्देश असे आहेत की केंद्र सरकारच्या ज्या काही वेगवेगळ्या योजना आहेत
त्या योजना राबवण्यासाठी या ठिकाणी सरकार असणं गरजेचं आहे आणि ही भूमिका स्वीकारून भाजपनं शिवसेना त्याच्यानंतर राष्ट्रवादी यांना या ठिकाणी सोबत घेतलं आणि मग एकंदरीतच या दोनही पक्षांना सोबत घेतल्यानंतरही आपला जो काही राजकीय मताचा जो काही टक्का आहे तो टक्का वाढेल याची जी काही भाजपला आशा होती ती आशा सुद्धा या ठिकाणी काही अंशी निष्फळ होताना दिसताना आपल्याला दिसून येते. याचं उदाहरण म्हणजे आता नुकताच सी वोटरचा जो काही सर्वे आला त्या सर्वेमधले जे काही आकडे आहेत ते आकडे जर आपण पाहिले तर ते आकडे महाविकास आघाडीच्या बाजूने जाताना दिसतात आणि एक काही आकडे महायुतीच्या बाजूने झुकलेले दिसतात. परंतु या आकड्यामधली जी काही तफावत आहे ती काही तफावत जास्त मोठ्या प्रमाणात नाहीये. 5-6 जागांचा फरक आहे, 4 मताच्या टक्क्यांचा फरक आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस भाजपनं ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये केल्या त्या गोष्टीच्या आधारावर त्यांना आता जवळपास 45 पेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहे लोकसभेच्या. कारण उत्तर प्रदेश नंतर सर्वाधिक लोकसभेच्या जागा असणारं राज्य म्हणून महाराष्ट्राकडे पाहिला जातो. आणि मग या महाराष्ट्रामधून नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी सक्षम पाठबळ उभं करण्यासाठी या ठिकाणी 45 पेक्षा अधिक जागा जिंकणं हे भाजपचं टार्गेट आहे. मग आता हे टार्गेट कसं साध्य करायचं हा भारतीय जनता पक्षासमोर प्रश्न आहे. आणि भारतीय जनता पक्षासमोर असलेला जो काही प्रश्न आहे तो प्रश्न त्यांचे चाणक्य योग्य पद्धतीनं सोडवताना दिसून येतात. परंतु एकंदरीतच आपण राजकीय परिस्थितीचं ज्यावेळेस आपण आकलन करतो त्यावेळेस या घडणाऱ्या राजकीय परिस्थितीमध्ये जे काही वेगवेगळे सर्वे आतापर्यंत येऊन गेले ते संपूर्ण सर्वे हे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असल्याचं आपल्याला दिसून येतं. मग आता भारतीय जनता पक्षाच्या विरोधात हे सर्वे गेले याचा अर्थ असा होत नाहीये की भाजप ही निवडणूक हारणार महाराष्ट्रामध्ये, तसं होऊ शकत नाहीये. कारण येणारे सर्वे हे तत्कालीन परिस्थितीवर आधारित असतात, कालांतराने परिस्थिती बदलत जातो आणि मग ही बदलत्या परिस्थितीमध्ये ज्यावेळेस निवडणुका होतात त्यावेळेस त्या निवडणुकांमधलं जे काही प्रतिबिंब असतं ते प्रतिबिंब हे वेगळ्या स्वरूपाचं असतं. कारण देशामधले जे काही सर्वे घेणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांचं सर्वे करणाऱ्यांची जी काही पद्धत आहे ती मेथडॉलॉजी कोणची आहे, त्याचा नमुना किती आहे, त्यांनी कोणत्या मतदारापर्यंत त्यांनी पोहोचलेले आहेत, कोणत्या वयोगटाच्या मतदारापर्यंत पोहोचलेले आहेत, किती मतदारापर्यंत पोहोचलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टींचा उहापोह आपल्याला करणं काळाची गरज असतं. पण काही सर्वे मधून ह्या गोष्टी होत नाहीत, पण काही सर्वे मात्र निश्चित खरे ठरताना आपल्याला दिसून येतात. आणि मग अशा परिस्थितीत आपण ज्यावेळेस महाराष्ट्राच्या राजकारणाच्या लोकसभेच्या 48 जागांचा विचार करतो त्यावेळेस आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये मूड ऑफ नेशनचा सर्वे आला, सी वोटरचा सर्वे आता आलाय. पण मग या सगळ्या सर्वेंचा जर आपण आधार घेतला तर या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्षाने एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन बलाढ्य नेत्यांना सोबत घेतलं तरी सुद्धा भारतीय जनता पार्टीला ज्या पद्धतीनं समाधानकारक आकडे येणं गरजेचे होते ते या ओपिनियन पोल मधून किंवा सर्वे मधून येताना दिसत येत नाही. एकंदरीतच सर्वे भाजपची ताकद कमी झाली असं दाखवत आहे, परंतु वस्तुस्थिती ही वेगळी असू शकतो याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण मी सुरुवातीलाच सांगितलंय की सर्वेची जे काही सर्वे ज्या वेळेस घेतले जातात त्यावेळेची तात्कालीन परिस्थिती काय आहे याचा विचार गांभीर्यानं सर्वेमध्ये प्रामुख्याने केला जातो. मग ज्यावेळेस सर्वे होतात त्यावेळेस एखाद्या वेळेस आपण एखाद्या मतदाराला प्रश्न विचारतो की तुमच्या लोकसभेचा उमेदवार किंवा तुमचा लोकसभेचा खासदाराच्या कामावर तुम्ही समाधानी आहात काय, तो उत्तर होय देतो. पण दुसराच प्रश्न तुम्ही त्याला विचारता की तुम्ही येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुमचा खासदार पुन्हा निवडून देणार का, तो नाही म्हणतो. मग ह्या प्रश्नाची जी काही विसंगती होतं किंवा उत्तरदात्याची जी काही विसंगती होतं ती विसंगती सुद्धा आपल्याला लक्षात घेणं या सर्वेच्या माध्यमातून गरजेचं ठरतं. आणि म्हणून एकंदरीतच सध्याच्या समकालीन राजकीय परिस्थितीमध्ये महाविकास आघाडी वर्सेस महायुती हे महाराष्ट्रामधलं राजकीय समीकरण पाहता
सध्या महाविकास आघाडीच्या बाबतीतले सर्वे येताना दिसत असले तरी महाविकास आघाडीला सुद्धा येणाऱ्या काळामध्ये केवळ महाविकास आघाडीच्या काळा येणाऱ्या काळामध्ये सर्वे आपल्या बाजूने येत आहेत, याचा अर्थ मतदार आपल्या बाजूने आहेत या भूमिकेत न राहता त्यांना सुद्धा आणखी जबाबदारीनं काम करणं ही काळाची गरज आहे. आणि जोपर्यंत महाविकास आघाडी ही ग्राउंड लेवल पर्यंत काम करणार नाही तोपर्यंत त्यांना खऱ्या अर्थाने या ठिकाणी यश मिळेलच याची शाश्वती देता येत नाही. कारण या महाविकास आघाडीमध्ये तीन महत्वाचे राजकीय पक्ष आहेत. या महाविकास आघाडीमधल्या राजकीय पक्षांच्या भूमिका ह्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत आणि या 48 जागा कोणी किती लढवायच्या हा प्रश्न अद्यापही महाविकास आघाडीमध्ये सुटलेला नाही. तसाच महायुतीमध्ये सुद्धा हा प्रश्न सुटलेला नाही. कारण 48 पैकी भाजप किती जागा लढवणार, एकनाथ शिंदेची शिवसेना किती जागा लढवणार, अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष किती जागा लढवणार, हे काही अद्यापही गोष्टी क्लिअर झालेल्या नाहीये. आणि मग ह्या गोष्टी जोपर्यंत क्लिअर होत नाहीत तोपर्यंत या सर्वेंना काही अर्थ राहत नाही मित्रांनो. पण या सर्वेंना जरी काही अर्थ नसला तरी मात्र या राज्याची राजकीय परिस्थिती नेमकी काय असणार आहे याचे एक आपण अंदाज बांधू शकतो. आणि मग हे अंदाज बांधत असताना जो काही सी वोटरचा जो कालचा जो काही सर्वे आलाय त्या सर्वेमध्ये लोकसभेच्या महाराष्ट्रातील 48 जागांपैकी सर्वाधिक जागा ह्या महाविकास आघाडीला मिळणार आहेत असा तो सर्वे दाखवतोय. आणि मग ह्या महाविकास आघाडीला 26 ते 28 जागा मिळणार आहेत असा हा सर्वे दाखवतोय. तर भाजप प्रणित महायुतीला 19 ते 21 जागा मिळतील आणि इतरांना 2 जागा मिळतील असा हा सर्वे दाखवतोय. आणि एकंदरीतच या सर्वेंचा ज्यावेळेस आपण आधार घेतो त्यावेळेस आजची राजकीय परिस्थिती जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 2 राजकीय भूकंपामुळे उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा फुटला आहे. आणि त्या पक्षफुटीमुळं या दोनही महत्वाच्या राजकीय पक्षांची ताकद कमी झाली हे मात्र निश्चित आहे. आता ती ताकद किती कमी झाली हे तर आपण सध्याच्या परिस्थितीमध्ये सांगू शकत नाही. कारण एका बाजूला आमदार गेलेले आहेत, त्या आमदारांना मानणारा जो काही मताचा जो काही वर्ग आहे तो त्या आमदारांसोबत आहे का नाही हा येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपल्याला समजणारच आहे. तसंच लोकसभेतले शिवसेनेचे जे काही 13 खासदार एकनाथ शिंदेकडे आहेत त्या लोकसभेच्या खासदारांसोबत किती मतदार ते आणण्यात आपल्याकडे यशस्वी झाले हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकांमध्येच पाहायला मिळणार आहे. आणि मग एकंदरीतच ही जी काही राजकीय उलथापालथ महाराष्ट्रामध्ये झाली त्या राजकीय उलथापालथीचा ज्यावेळेस आपण अंदाज बांधला तर त्याचा अंदाज बांधताना राजकीय जाणकारांना असं वाटू लागलं की उद्धव ठाकरेची शिवसेना फुटली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आणि याचा परिणाम हा महाविकास आघाडीच्या निकालावर परिणाम होऊ शकतो. प्रामुख्याने या दोन्ही राजकीय पक्षांच्या जागा कमी होऊ शकतात असं एक चित्र या ठिकाणी निर्माण केल्या गेलं. आणि मग हे चित्र नेमकं खरं की खोटं हे सांगण्यासाठी किंवा ती वस्तुस्थिती तपासण्यासाठी जे काही वेगवेगळे सर्वे या ठिकाणी पुढे आले त्या सर्वेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस या सी वोटरच्या सर्वे प्रमाणे अद्यापही महाविकास आघाडीला 41% मत या ठिकाणी मिळतील असं सांगितलं जाते. तर महायुतीला 37% मत मिळतील असं सांगितलं जातं. आणि एकंदरीतच या 2 आघाड्यांमधला मताचा जर आपण फरक पाहिला तर तो फरक केवळ हा 4% आहे. मग एकंदरीतच महाराष्ट्राची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सी वोटर आणि एबीपी न्यूजचा आलेला जो काही कालचा सर्वे आहे त्या सर्वेंची ज्यावेळेस आपण चर्चा करतो त्यावेळेस महायुती आणि महाआघाडीमध्ये काही कभी खुशी कभी गम जरी असलं तरी सुद्धा हे सर्वेचे निकाल बदलण्याची क्षमता ही इथल्या मतदारांमध्ये आहे हेही आपल्याला लक्षात घ्यावं लागतं.
आणि म्हणून आज या सर्वेच्या संदर्भात ज्या वेळेस राजकीय पक्षांकडून वेगवेगळ्या ज्या काही प्रतिक्रिया आल्या त्यामध्ये त्या बोलक्या प्रतिक्रिया आहेत, त्यामध्ये प्रामुख्याने देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया ही अत्यंत बोलकी स्वरूपाची आहे, अजित पवारांची प्रतिक्रिया ही अत्यंत बोलक्या स्वरूपाची आहे, आणि एकंदरीतच या सर्वेवर किती विश्वास ठेवायचा किती नाही ठेवायचा हा त्या त्या राजकीय पक्षांचा मुद्दा आहे, आणि प्रत्येक राजकीय पक्ष हे सर्वे किती उपयोगात आणतील हा सुद्धा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, आणि म्हणून एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकारणाच्या संदर्भात आपण ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस 2024 लोकसभा निवडणुका ज्या काही होणार आहेत त्या लोकसभांचं जे काही चित्र हे सर्वेच्या माध्यमातून आपल्या समोर येत आहे, त्या सर्वेची वस्तुस्थिती नेमकी काय आहे हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं कर्मप्राप्त ठरतं, आणि म्हणून जे काही वेगवेगळे सर्वे सध्या येत आहेत त्या सर्वेवर या ठिकाणचा जो काही हवेवर तरंगणारा जो काही मतदार आहे, म्हणजे तो तटस्थ राहणारा जो काही मतदार आहे किंवा लाटेच्या स्वरूपात वाहणारा जो काही मतदार आहे, त्या मतदारांवर किती परिणाम होतोय हे सुद्धा आपल्याला येणाऱ्या निवडणुकीच्या निकालामध्ये पाहायला मिळणार आहे मित्रांनो, आणि म्हणूनच एकंदरीतच महाराष्ट्राची जी काही राजकीय परिस्थिती आहे त्या राजकीय परिस्थितीमध्ये आता सध्या दोन आघाड्या या ठिकाणी निवडणुका लढवणार आहेत, त्यामध्ये महायुती आणि महाविकास आघाडी, पण या महायुती आणि महाविकास आघाडीला आणखी एका राजकीय पक्षाची भीती आहे, ती भीती म्हणजे प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी, आणि ती वंचित आघाडी कोणत्या आघाडीमध्ये सामील होतं किंवा स्वतंत्र निवडणुका लढवतं यावरच या दोन्ही आघाड्यांचं भवितव्य अवलंबून आहे मित्रांनो, कारण प्रकाश आंबेडकरांनी पाठीमागच्या वेळेस 2019 लोकसभा निवडणुकीमध्ये MIM सोबत आपली वंचित आघाडी स्थापन केली आणि स्वतंत्र निवडणुका लढवल्या, आणि त्याचे परिणाम ज्यावेळेस आपण पाहिले तर ते परिणाम हे महाविकास आघाडीच्या तत्कालीन महाविकास आघाडीच्या विरोधात गेल्याचे आपल्याला दिसून येतात, आणि म्हणून आज महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल प्रकाश आंबेडकरांना आपल्या सोबत घेण्यासाठी उत्सुक आहे, आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांची जी काही स्टेटमेंट येतात ती स्टेटमेंट जर पाहिलं तर ती स्टेटमेंट ही वस्तुस्थितीला धरून असणारी आहे, आणि म्हणून प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीत स्थान मिळतं का महायुतीत स्थान मिळतं या गोष्टीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस प्रकाश आंबेडकर हे या महायुती आणि महाविकास आघाडीच्या निकालाचं चित्र बदलणार हे मात्र नक्की आहे, आणि त्याचाच फायदा महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे गटाने घेतलाय मित्रांनो, कारण महाविकास आघाडीमध्ये उद्धव ठाकरेंनी प्रकाश आंबेडकरांसोबत आपली अगोदरच आघाडी केलेली आहे, फक्त ती आघाडी आता त्यांना प्रकाश आंबेडकरांना महाविकास आघाडीकडे कसं घेऊन येते हे आपल्याला पाहावं लागेल, आणि म्हणून सध्याच्या महाराष्ट्राच्या लोकसभेच्या ज्या काही 48 जागा आहेत त्या 48 जागांचं जे काही वेगवेगळे जे काही सर्वे आले किंवा कालचा सी वोटरचा जो काही सर्वे आला त्या ABP सी वोटर्सनं सर्वेक्षणानं महाविकास आघाडी आणि महायुती या सगळ्याच पक्षांना एक धक्कादायक निष्कर्ष या ठिकाणी समोर आणल्याचं आपल्याला दिसून येत, आणि म्हणून एकंदरीतच महाराष्ट्राच्या राजकीय परिस्थितीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस 2019 मधले जे काही महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये ज्या काही निवडणुका झाल्या त्यामधल्या जे काही वेगवेगळे राजकीय पक्ष 2019 मध्ये प्रामुख्याने लढले त्याच्या जर आपण मताचं जर प्रमाण पाहिलं तर राष्ट्रीय पक्ष म्हणून बहुजन समाज पार्टीकडे ज्यावेळेस आपण पाहतो त्यावेळेस त्यांना 0.86 म्हणजे 1% कमी मतं मिळालेली आहेत, त्याच्यानंतर 2019 मध्ये भारतीय जनता पार्टीला जवळपास 27.83 म्हणजे 28% मतं मिळालेली आहेत, त्याच्यानंतर इंडियन नॅशनल काँग्रेस म्हणजे काँग्रेस आयला
जवळपास 16.41 म्हणजे 16.5% मतं मिळालेली आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला 15.65% म्हणजे जवळपास 16% मतं मिळालेली आहेत. MIMला 0.72 मतं मिळून त्यांची एक जागा निवडून आली. तर एकसंघ शिवसेनेला 23% मतं मिळाली होती आणि त्यांच्या 18 जागा निवडून आल्या होत्या. एकंदरीतच 2019 मध्ये महायुतीनं 41 जागा या ठिकाणी निवडून आणल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि त्यांच्या मताची जर आपण टक्केवारी पाहिली तर ती जवळपास 52% मतं ही त्यांना मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि 16 आणि 15 जवळपास 31% मतं ही महाविकास आघाडीला त्या काळात मिळाल्याचं आपल्याला दिसून येतं. परंतु आता भाजप हा एक संघ राहिलेला आहे पण आणि काँग्रेस एक संघ राहिलेला आहे पण शिवसेना आणि राष्ट्रवादी याच्यामध्ये मोठी फाटाफूट झाली आणि त्या फाटाफुटीचा परिणाम आता येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये आणि विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्याला दिसणारच आहे. आणि त्याचसोबत 2019 निवडणुकीमध्ये जो काही निर्णायक असा महाराष्ट्रामधला जो काही घटक राहिला तो घटक म्हणजे वंचित बहुजन आघाडी. या वंचित बहुजन आघाडीला जवळपास 7% मतं मिळालेली आहेत मित्रांनो, 7%. आणि ही 7% मतं 2024 निवडणुकीचं चित्र बदलणार आहे. आणि त्यामुळं महाविकास आघाडी असो का महायुती असो प्रकाश आंबेडकरांना आपल्याकडे घेण्यासाठी यांच्यामध्ये मोठी चढाओढ लागली. आणि म्हणून एकंदरीतच 2019 निकाल हे 2024 लागतीलच याची सुद्धा शाश्वती आपल्याला यावेळी देता येत नाही. कारण महाराष्ट्रामधले 2019 नंतर झालेले वेगवेगळ्या विचारधारांचे सत्ता सरकार, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये झालेले 2 वेगवेगळे राजकीय भूकंप, त्याच्यानंतर प्रकाश आंबेडकरांची भूमिका, त्याच्यानंतर मराठा आरक्षणाची भूमिका, त्याच्यानंतर ओबीसी आरक्षणाची भूमिका, मराठा ओबीसी संघर्षाची भूमिका, धनगर आरक्षण, बेरोजगारीचा प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न, असे वेगवेगळे प्रश्न हे येणाऱ्या निवडणुकांमध्ये महत्वाचे असणार आहे. आणि त्यामुळे सध्याच्या काळामध्ये किती सर्वे येतात, कोणते सर्वे कोणाला किती मताचा टक्केवारी दाखवतात याला कोणताही आधार सध्याच्या परिस्थितीमध्ये राहत नाही. आणि त्यामुळे आपल्याला 2024 लोकसभा निवडणुकीमधलं जे काही होणारं जे काही मतदान आहे आणि जे काही मतदानाचे जे काही निकाल आहे ते पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. एकंदरीतच हे जे काही वेगवेगळ्या संस्थांचे वेगवेगळ्या माध्यमांचे जे काही अहवाल येतात ते अहवाल मात्र राजकीय पक्षांना आणि मतदारांना आणि कार्यकर्त्यांना मात्र कामाला लावतात हे निश्चित आहे. या ठिकाणी आपण थांबतोय मित्रांनो.